अहमदनगर न्यूज, आवाज सत्याचा. ॲडव्होकेट कोल्हे यांची आमदार लंके यांनी घेतली भेट. न्यायालयाच्या आवारात करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये जखमी झालेले ॲडव्होकेट अशोक कोल्हे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार निलेश लंके यांनी नगर येथील रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेत विचारपूस केली. लंके यांनी ॲडव्होकेट कोल्हे यांना धीर देत आम्ही सर्वजण तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिली. ॲडव्होकेट कोल्हे यांच्याकडून घटनेचा तपशील जाणून घेतल्यानंतर वकिलांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. कायद्याची सेवा आणि रक्षण करणाऱ्यांवर अशा पद्धतीने होणारे हल्ले चिंताजनक असून त्याचा आपण निषेध करत असल्याचं लंके म्हणाले. ॲडव्होकेट अशोक कोल्हे यांची प्रकृती हळूहळू सुधारत असून ते लवकरच आपल्या कामावर रुजू होतील असा विश्वास व्यक्त करतानाच त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी त्यांनी ईश्वराकडे प्रार्थना केली. पत्रकारांशी बोलताना आमदार लंके म्हणाले, सर्वसामान्य शेतकऱ्यांवर, सर्वसामान्य जनतेवर ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो त्यांना न्याय देण्याचं काम करणाऱ्या वकिलांवर नगर शहरात हल्ला झाला हे कायदा व सुव्यवस्थेचं काय स्थिती आहे हे निर्देशित करते. 3 ते 4 महिन्यांपूर्वी राजाराम आडाव व त्यांची पत्नी या वकील दाम्पत्यांची निर्गुण हत्या झाली. नगर शहरातील पोलीस प्रशासनास माझी विनंती आहे की त्यांनी शहरातील गुंडगिरी दहशतीच्या विरोधात ठोस पावले उचलली पाहिजेत. कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष देण्याऐवजी आज पोलीस प्रशासन आमच्यासारख्या राजकीय व्यक्तींवर लक्ष ठेवून आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यापेक्षा अशी गुंडगिरी करणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार लंके यांनी केले. जो खऱ्या अर्थाने सर्वसामान्य शेतकऱ्यांना ज्यांचं अन्याय अत्याचार होतो त्यांना न्याय देण्याचं काम करतो तो म्हणजे वकील. आणि त्या वकिलावरच काल नगर शहरामध्ये हल्ला झालेला आहे. 3-4 महिन्यापूर्वी आढाव परिवारावर दाम्पत्यावर सुद्धा त्या ठिकाणी निर्गुण हत्या झाली. म्हणजे या नगर शहरामध्ये माझी त्या पोलीस प्रशासनाला विनंती की आपण या गुंडगिरी दहशतीच्या विरोधात आपण ठोस पाऊल उचललं पाहिजे. राजकारणामध्ये लक्षणं घालता बऱ्यापैकी आज पोलीस प्रशासन राजकीय नेते मंडळी म्हणण्यापेक्षा आमच्यासारख्यावर लक्ष ठेवून आमच्या कार्यकर्त्यांना काही प्रमाणात त्रास दिला जातो. त्यापेक्षा या गुंडगिरी दहशत करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी वेळेत त्यांनी पायबंद घातला पाहिजे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.